नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात? बरे आहेत ना? तुम्ही जर मजेत असाल तर मीही मजेत असणार आहे, त्यामुळं काय सगळे खुश राहा. आणि आता सकाळ सकाळ दिसतो तुम्हाला आता दही भीमानगर चौकामध्ये. जर आता काय नाही, अचानक म्हणजे अचानक नव्हतंच आहे, मला रात्री काम आलं आणि हे काम असं होतं की लग्नाचं काम होतं आणि त्या पार्टीच्या घरी गेल्यावर अचानक जर म्हणजे समोर गेल्यावर त्यांनी सांगितलं की आपल्याला आता एक तास लागेल साधारण काम उरता, आणि कामावर काय तास लागेल तर आता मग आलो चौकामध्ये. तर येतं तर बघा आता सकाळ सकाळ म्हटलं जाऊन दुकान तर उघडावं थोडं फ्रेश, पण आता जर थोडंसं करावं का मला चहा चहा प्यावा चहा प्यायचा जरा दोन चोक म्हणजे या जाम बघो आऊ चौ खतरनाक आहेत हे. पळालं ती पण पळालं. ओ चौहान, काय करताय? काय नाही राव, मला आता चहा प्यायची तलव झाली म्हणलं चहा प्या मला चहा झाले. सकाळ सकाळ मस्त बेक चहा चहा आलेला आहे. मस्त ते मस्त आहे मस्त आहे. चला मंडळी निघायचं आता पार्टीचा फोन आता आहे ना. 15 मिनिटात या म्हणलेत, पण आता कुठं जाऊ शकत नाही 15 मिनिटात, पण जायचं आहे आता लवकरच लवकर. हॅलो म्हणते आता पार्टीचा फोन पण आला म्हणजे ठीक आहे निघूया. तर मंडळी इथं पार्टीचे घरी आलो आणि आता चालले होते त्यांचं रिलॅक्स सगळं चाललेलं, त्यामुळं काय आता कसं पण आपण जरा वेळेवर पोचलेलं चांगलं असतं. बघू काय होतं रे, पण ह्यांच्या इथलं लोकेशन खूपच छान आहे, हे दाखवतो आहे तुम्हाला. बघा ना झाडंही चांगल्या प्रकारची आहेत, दाखव झाडे अशोकाचे अशी कुठले कोण असतो सागवान पिरू बऱ्याच प्रकारचे झाडे. आता हे यांच्या घरच्या पाठीमागच्या साईडला आलो आहे, कसं हे सगळं शांत वातावरण आहे त्यासाठी आलो तो वगैरे. म्हणजे हे सगळे सगळं बागायत बघाय आणि पाण्याला काय कमी नाही ह्या साईडला, जाम आहे सगळं पाणी बिणी, त्यामुळं चक्कू पण आहे त्याच्या अवजार आहेत. इथं काळा घोडा लावलेला आहे आता कसं आहे पाऊस जोरच पडतोय, त्यामुळे खराब पण होतोय बराच खराब झालेला. झाले आता लग्न लागले, नवरदेव आता जेवण करतात, जेवण झालं की आता 70-80% काम उरकत आलेले. आणि हे उरकल्यानंतर आता त्यांना घरपोच पण करायचं आहे. आता त्यांचं जेवायचं चालू आहे, त्यामुळे आता जेवढं काय आता रिस्क नाही आहे तेवढी. बसलं आता जेवण करूच तर निवांत बसलो आहे, जरा थोड्या वेळ बसलं पण पाहिजे. ठीक आहे चालतं आहे थोड्या वेळाने. नवरदेव झाल्यावर अजून त्यांचं थोडंसं काम आहे, त्यानंतर बघूया. काम आता झालेलं आहे, आता निघायचं आहे आता. तर आता थोडंसं त्यांचं पण काम राहिलेलं आहे, म्हणजे थोडंसं पाय पडायचं आहे त्यांच्या आईवडिलांचं. निघायचं म्हणजे त्यांनी निघायचं आणि त्यांच्या घरी जायचं आहे. थोडासा गृहप्रवेश पण घ्या, गृहप्रवेश पण घ्यायचा आहे त्यांचा. मग होतं आहे काम पूर्ण, मग बघूया पुढं निघायचं आता. चला बघूया पुढं.
मंडळी पुन्हा एकदा परत आता दुकानात आलोय. फायनल व्हिडिओ लग्नाचं काम झालंय संपले, आता आलोय दुकानात. आणि दुकानात डाटा कॉपीचं काम चालू आहे. आणि आता बघा कोण आलंय. भाव आलाय पुण्यावरून आणि आता त्याचं म्हणजे काम आहे. आणि आता चालू आहे त्याला आता घरी घेऊन. आता घरी आम्ही दुकानात जायचंय घरी. हे आता थोडस म्हणजे कसं आहे, हे दय म्हणजे कधी दिसत पण नसेल तुम्हाला व्हिडिओ वगैरे. आता म्हणजे ओळख करून जातो, राम काटोळे नाव याचं. आणि असताना सौंदे या गावाकडले ते. आता त्यांचं कसं आहे, पीसी शिक्षण चालू आहे. आणि हे कसं आहे ते असू द्या, कसं मराठी माणूस आहे, चुकत असेल बोलायला चुकू द्या, काय अडचण नाही. चुकला तर काय थांबा, माफ करा. नसेल माफ करायचं तर काही कमेंट करा, काय अडचण नाही. काय कसं मराठी माणूस आहे, शेवट काय थोडंफार चुकत असतं. नवीन ब्लॉगर आहे, काय थोडस काय प्रॉब्लेम आला तर काय असू द्या, समजून घ्या. बाकीचं काय नाही, आता निघूया घराकडं. चला जाऊया मंडळी. फायनली घरी आलो आता. आणि आता घरी बघतोय तर काय बघा बघा काय अवघड जावळ काढून टाकले लेकराजून काय. होय कसं दिसतंय, टकाल टकाल टकाल. कोण आलं ग बाई, कोण आलं? स्वामी नुसती टका मग बघती. नमस्कार मंडळी. आता कसं तर नदीचं वातावरण जरा बघायचं होतं. पाणी पण वाढलंय चांगलं, बघा चांगल्या पद्धतीचं पाणी वाढलंय. आणि धरण जवळजवळ 60% आसपास भरलंय. आणि पाणी बघा बऱ्याच ठिकाणी थोडंसं पाणी नेम्यापर्यंत थोडंसं म्हणजे ह्या पाणी जसं लाटा येतात तसे ती थोडंसं नदीची माती जी आहे ना थोडीशी आतमध्ये जाते. बघा थोडंसं नदी कडे कडे थोडीशी घाण आहे, तिथनं पुढं बघा पाणी किती स्वच्छ आहे. भारी वाटतं जरा थोडंसं. काहीतरी चावलं मानवर, चावलं राव चावलं. ठीक आहे बघूया, छान वाटते. काय मग सगळं मस्त वाटते सगळीकडं भारी. खरं म्हणायचं म्हणलं तर पाऊस पण चांगला पडतोय. आणि पावसामध्ये बऱ्याच गोष्टी अशा की सगळं पाणी पण खराब होते. पावसाने थोडंसं दारामध्ये चिखल पण चांगलाच होत आहे. आणि चिखल जर झाला तर लईच बेकार वाटते. आणि पाऊस तर आज चांगलाच वाटतो, पाहिजे पाहिजेच आहे पाऊस. पण जर मोठा पडला तर काहीच वाटत नाही. पण ही जशी दलदल दल झाली ना, चिक 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 चिक, नको वाटतंय ती पाऊस. चांगला पाऊस, चडाक्याचा पाऊस पडला ना सगळ्यात चिकट बिकल दारात, असं म्हणून काय होतच नाही. म्हणजे पुढं पुढं पटांगणामध्ये पण नाही काय होत, बघू काय होत आहे. बाकी काय नाही, हा ब्लॉग आता बराच वेळाचा झालेला आहे. तर आता हा ब्लॉग संपवतोय. तर ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या शेजारीची घंटाही दावा. कारण का तुम्हाला नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला अशी पाहायला मिळतील. बरेच काय असं नवीन नवीन पाहायला मिळेल, असे नवीन नवीन ठिकाणची लोकेशन पण. आता मी सध्या लॉकडाऊनमुळं माझं पण गाडीचं ड्रायव्हिंग लायसनमुळं राहिलेले ते पण आलं की जायचं. माझा विचार आहे टुरिंग मोटो ब्लॉगिंग करायचा, मोटो ब्लॉगिंग. तर बघू, एका कॅमेऱ्याचा थोडंसं ॲडॅप्टर पण राहिलं आहे याचं, ते पण आल्यानंतर थोडंसं मागवले ते पण अजून मागच्या वेळेस पण आलं होतं. आणि काय झालं, त्यांनी अचानक ते ॲमेझॉनवरून मागवलं होतं, पण ते अचानक म्हणजे क्रेडिट कार्डवरनं पैसे पाठवले होते त्यांना. आणि क्रेडिट कार्डवरनं पैसे पाठवले असतानासुद्धा त्यांनी, मी गेले असतानासुद्धा त्यांनी परत ते पाठवलेलं नाही. माझं ते पैसे परत मला रिटर्न आले. असं होतं की मला ते बोलायचं होतं की पण जेणेकरून जर ते जर ते पैसे पाठवू आपण जर पाठवून जर आपल्याला ती वस्तू भेटत नसेल तर खूपच अवघड आहे. तर ह्यासाठी मग मी म्हणतो की आता जायचं आहे मला याला सॉरी आपलं पुण्याला किंवा मुंबईला जावं म्हणतो आहे.
तर हे व्लॉगिंगचा ॲडॅप्टर, त्याचं माईक, हे सगळं घ्यावं म्हणतो आहे. मग आता हे चाललं उद्या तर नाही जमणार, ह्या पुढच्या आठवड्यामध्ये जायचं आहे, ह्या गोष्टी आणायच्यात. तर तिथून पुढं आपलं मोठं व्लॉगिंग आणि बरंच काय आपल्याला पाहायला मिळेल. तर काय आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाय.